माणसं गाडीखाली चिरडा आणि मोकाट फिरा. विटा पोलीस मेहरबान आहेत. अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. वाहन भरधाव चालवा, माणसं गाडीखाली चिरडा मारा आणि मोकाट फिरा. विटा पोलीस मेहरबान आहेत. ते तुम्हाला अटक करणार नाहीत किंवा गुन्हा दाखल करणार नाहीत. काल सकाळी एका दारू पिऊन चार चाकी चालवणाऱ्या पोलिसानं घाडगेवाडी फाट्यावर पाठीमागून दोन चाकीला धडक दिली. त्यात एका महिलेचा हात मोडला. सदर महिलेला विट्यातल्या वलेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर या पोलिसानं पारे इथंही दोन गाड्या उडवल्या आहेत. पण या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही या व्यक्तीवर अजून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत विटा पोलिसात फोन करून विचारणा केली असता ठाणे अंमलदारांनी होईल की गुन्हा दाखल, त्याला काय, असं कर्तव्यदक्ष उत्तर दिलं. दारू पिऊन गाडी चालवत माणसं चिरडणारा पुणे इथला पोलीस असल्याचं समजतं. तसंच विटा पोलिसातही त्याचा कुणी नातेवाईक असल्याचं समजतंय. त्याला वाचवण्यासाठी विटा पोलिसांनी कालच हात मोडलेल्या महिलेला सेटलमेंटची ऑफर केलेली होती. पण समोरच्या लोकांनी ती स्वीकारली नाही. पाठीमागून धडक मारणारा, पारे इथंही गाड्या ठोकणारा आणि दारू पिऊन गाडी चालवणारा हा पोलीस अजूनही मोकाट आहे. माझं कोण काय वाकडं करतंय, याच तोऱ्यात तो अजून फिरतोय. आम्ही कायद्याचे रखवालदार, मग कायदा आमच्या बाची जहागीर आहे. आम्ही गाड्या उडवू, माणसं चिरडू, आमचं काय वाकडं होणार, अशीच पोलिसांची मानसिकता आहे की काय? 24 तास उलटून गेले तरी पोलिसांनी गुन्हा का दाखल केलेला नाही? पोलीस गाडी उडवणाऱ्या व्यक्तीवर का मेहरबान झाले आहेत? त्याच्या ठिकाणी सामान्य माणूस असता तर पोलीस असे मुख्य बहिरे आणि आंधळे झाले असते काय? हा खरोखर प्रश्न आहे.